हाय फ्रेंड्स, मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण खूपच स्पेशल लहान मुलांना आवडणारा चॉकलेट ट्रफल केक कसा बनवायचा हे शिकणार आहोत। त्याचसोबत केकवर जे चॉकलेट डेकोरेशन ठेवलेलं आहे ते सुद्धा बनविणार आहोत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। हा केक आपण अर्धा किलोमध्ये बनविणार आहोत आणि या केकचे ट्रफल बनविण्यासाठी मी कोणतीही फ्रेश क्रीम वापरणार नाहीये, तर मी वापरत आहे व्हीप क्रीम। तर चॉकलेट ट्रफल बनविण्यासाठी मी 100 ग्रॅम व्हीप क्रीम घेत आहे, पण ही व्हीप क्रीम अजिबात थंड नसावी, म्हणजेच रूम टेम्परेचरवरचीच असायला हवी, नाहीतर व्हीप क्रीम ही फाटू शकते। तर ही सर्वात महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे। आता मी एक गॅसवर पातेले गरम व्हायला ठेवलं, त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं होतं आणि त्यावर स्टीलचा बाउल ठेवला आहे आणि जी व्हीप क्रीम आपण घेतली होती ती या बाउलमध्ये पहिले टाकली। आता टाकते 200 ग्रॅम चॉकलेट। तर हे चॉकलेट मी पहिले किसून घेतलं होतं आणि रूम टेम्परेचरवरचंच होतं, यामुळे ते पटकन वितळलं जातं। तर पाण्याची जी वाफ तयार होत आहे या वाफेवर आपण हे चॉकलेट पूर्ण वितळून घेणार आहोत। प्रत्येक यातील कण वितळला जायला हवा। तर हे चॉकलेट एक 5 ते 7 मिनिटात पूर्णतः वितळलं गेलं, त्यानंतर मी हे बाउल जे आहे ते गॅसवरून काढून घेतले। आता हे जे ट्रफल आहे ते आपण थिक स्वरूपाचं तयार करून घेणार आहोत, त्याकरिता मी हे 30 मिनिटांकरिता फ्रीजमध्ये किंवा मग वेळ कमी असल्यास 15 मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचं। माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळं मी हे चॉकलेट फ्रीजरमध्ये ठेवलं होतं 15 मिनिटे। ते अशा पद्धतीचं एकदम घट्ट स्वरूपाचं झालं। आता ते मी ब्लेंडरने फेटून घेते। तर या ठिकाणी बरेच जण ब्लेंडरनी हे चॉकलेट फेटत नाही, पण हे फेटून घेतल्यामुळे एक मस्त असा फायदा होतो। यामुळे तुमच्या चॉकलेट ट्रफलची फिनिशिंग अगदी परफेक्ट येते, कारण हे चॉकलेट जास्त हार्ड राहत नाही आणि यामुळे ते हाताळणं सोपं बनतं। हे ट्रफल मी हाय स्पीडवर 5 मिनिटे फेटून घेतलं, तर त्याचा अशा पद्धतीचा कलर चेंज झाला आहे, म्हणजे आपलं चॉकलेट व्यवस्थित फेटलं गेलं आहे। आता मी या ठिकाणी नेहमीप्रमाणेच अर्धा किलोचा चॉकलेट केक बेस बेक करून घेतला, तो मी हार्ट शेपमध्ये तयार केलेला आहे। आता याच्या मी 2 लेयर कट करणार आहे। शक्यतो ट्रफल केक हा 2 लेयरमध्ये तयार केला जातो। जर तुम्हाला हा केक बेस कसा बेक करायचा, किती प्रमाण घ्यायचं हे माहिती नसेल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता। तर या केकच्या 2 लेयर मी कट करून घेतलेल्या आहेत। या लेयर कट करताना एकसारख्याच कट करायला हव्यात, यामुळेच केकची फिनिशिंग मस्त येईल। आता मी या केकची सर्वात वरची जी लेयर होती ती पहिले घेतलेली आहे। माझ्या केक बेसला जास्त डोमशेप आलेला नव्हता म्हणून मी फक्त हे थोडंसंच कापून घेतलं आहे, पण जर तुमच्या केकला जास्त डोमशेप आलेला असेल तर वरचा थोडासा फुगरट भाग कापून टाकावा। आता यावर मी थोडंसं शुगर सिरप लावते। शुगर सिरप जास्त वापरायचं नाही, कारण ऑलरेडी चॉकलेट केक बेस हा मॉइस्ट असतो आणि केकसुद्धा जास्त गोड होऊ शकतो। तर आता आपण यावरती आयसिंग करून घेणार आहोत। तर त्याकरिता मी जे ट्रफल आहे ते अशा पद्धतीचे एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलं। पायपिंग बॅगमध्ये भरून घेतल्यामुळे आपलं ट्रफल हे जास्त लागलं जात नाही। पायपिंग बॅगचं जे टोक आहे ते सुद्धा कमी प्रमाणातच कापायचं। आता हे जे ट्रफल आहे ते मी व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे। ज्या ठिकाणी मला कमी ट्रफल वाटलं त्या ठिकाणी मी पुन्हा थोडंसं ट्रफल लावून घेतलं, पण ट्रफल पसरवतानाची जी शूटिंग आहे ती माझ्याकडनं घेतली गेली नाही, तर त्याबद्दल सॉरी। आणि आता मी यावरती सेकंड जी केक बेसची खालची लेअर होती ती ठेवलेली आहे। या दोनही लेअर एकमेकांवर व्यवस्थित बसल्या गेलेल्या आहेत की नाही हे पहिले चेक करून घ्यायचं। आता या लेअरला सुद्धा मी शुगर सिरपने सोक करून घेते। तर शुगर सिरप हे कमी प्रमाणातच वापरा, हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता पुन्हा या लेअरवर सुद्धा अशा पद्धतीने पायपिंग बॅगने ट्रफल लावून घ्यायचं आहे। पायपिंग बॅगने हे ट्रफल लावल्यामुळे ट्रफल पसरवायला जास्त त्रास होत नाही, कारण ट्रफल हे थोडंसं चिकट असतं। तर या केकच्या साईडच्या ज्या बाजू होत्या त्या साईडने सुद्धा मी व्यवस्थित ट्रफल हे पायपिंग बॅगनेच लावून घेतीये। या पद्धतीमुळे ट्रफल जे आहे ते जास्त प्रमाणात सुद्धा लागलं जात नाही, एकदम परफेक्ट वापरलं जातं, कारण ट्रफल आपल्याला थोडंसं व्यवस्थितच वापरावं लागतं। व्हीपक्रीम ही आपण जास्त वापरू शकतो, तसं ट्रफलचं नसतं। आता हे ट्रफल मी व्यवस्थित एकसारखं पसरवून घेत आहे। साईडचं सुद्धा ट्रफल पसरवून घ्यायचं आहे। हे ट्रफल पसरवित असताना जास्त सुद्धा फिनिशिंग देत बसू नका, कारण जेव्हा मी फिनिशिंग करायची आहे त्यावेळी एक टिप्स सांगणार आहे आणि यामुळेच केकची फिनिशिंग तुमची अगदी परफेक्ट आणि खूपच पटकन होईल। आता मी स्क्रॅपर घेतेय आणि या स्क्रॅपरने फक्त या केकला व्यवस्थित आकार देऊन घेते, आणि जर एक्स्ट्राचं थोडंफार ट्रफल लागलं गेलं असेल तर ते सुद्धा व्यवस्थित
पसरवून घेते। प्रत्येक वेळेला हे स्क्रॅपर स्वच्छ धुवूनच वापरायचे। तर बघा, या केकला मी जास्त फिनिशिंग करत नाहीये, तर फक्त एक आकार देऊन घेत आहे। आता हा व्यवस्थित आकार तयार झालाय। आता हा केक मी एका केक पॅडवरती ट्रान्सफर करून घेते। तुम्हाला जर अशा पद्धतीने केक बेस उचलण्याची भीती वाटत असेल तर अगोदरच तुम्ही केक पॅडचा वापर करू शकता। आता हा केक आपल्याला 15 मिनिटे फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचा आहे। आपला केक छान असा सेट झालाय। आता याला आपण फिनिशिंग करून घेणार आहोत। तर त्याकरिता मी पहिले पाणी हे कोमट करून घेतलंय। आणि बघा, मी अशा पद्धतीच्या स्क्रॅपरचा वापर करणार आहे। तर हे स्क्रॅपर प्रत्येक वेळेला आपल्याला त्या कोमट पाण्यामध्ये बुडून घ्यायचं आणि मगच फिनिशिंग करायची। कोमट पाण्याचा वापर केल्यामुळे चॉकलेट जे आहे ते व्यवस्थित वितळतं आणि त्याला शाईन येते आणि याला फिनिशिंग करणंसुद्धा खूपच सोपं जातं। यामुळे तुमच्यासुद्धा ट्रफल केकला अगदी शार्प एजेस येतील आणि मस्त चकाकीसुद्धा येईल। त्याकरिता ही टिप्स नक्की वापरा। या केकला फिनिशिंग करताना सुरुवातीला साईड ज्या आहेत त्या व्यवस्थित क्लिअर करून घ्यायच्या, कारण आपण ज्यावेळेला साईड क्लिअर करतो त्यावेळेला वरती एक्स्ट्राचं चॉकलेट निघतं आणि मग वरच्या साईडची फिनिशिंग केल्यामुळे आपला वेळ खूपच वाचतो। तर बघा, अशा पद्धतीने माझ्या केक बेसची मस्त अशी फिनिशिंग झालेली आहे। याला छान अशी शाईनसुद्धा आलेली आहे। आपण या अगोदरसुद्धा एक चॉकलेट ट्रफल केकची रेसिपी बघितलेली आहे। जर ती रेसिपी बघितली नसेल तर तीसुद्धा तुम्ही नक्की बघा। या ट्रफल केकला आणखी शाईन येण्याकरिता मी इथे चॉकलेट गनाश तयार केले। तर हे चॉकलेट गनाश म्हणजे मी 30 ग्रॅम डार्क कंपाउंड घेतलं, 2 ते 3 चमचे दूध घेतलं आणि 1 चमचा न्यूट्रल जेल घेतलं। तर न्यूट्रल जेल ऑप्शन म्हणजे तूपसुद्धा तुम्ही वापरू शकता। आणि हे सर्व डबल बॉइलिंग मेथड किंवा मायक्रोवेव्हमध्ये 30 सेकंदकरिता मेल्ट करून घ्यायचे। जर गनाच जास्त थीक वाटलं तर आणखी थोडंसं दूध वापरू शकता। हे गनाच रूम टेम्परेचरवर आलेलं आहे आणि त्याच वेळेला मी या केक बेसवरती टाकते। ज्या वेळेला हे थंड होईल त्याच वेळेला वापरायचे, गरम गरम असताना ओतायचं नाही। याने आपण संपूर्ण केक कव्हर करणार आहोत, तर त्यामुळे हे सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरवून टाकायचं आणि ज्या साईडने हे ओघळत नसेल त्या साईडने किंवा त्याच्या विरुद्ध साईडने केक बेस उचलायचा आणि नंतर ते हलवायचं। तर बघा, अशा पद्धतीने केकच्या टॉप साईडला सर्व गनाश पसरलं गेलंय। आता आपण साईड कव्हर करूयात। तर त्याकरिता मी एक स्क्रॅपर घेतले आणि त्या स्क्रॅपरच्या सहाय्याने हे व्यवस्थित पसरवून घेते। बघा अशा पद्धतीने, यामुळे आपल्या केकला शाईन फारच छान येते। केक पॅडला जे एक्स्ट्राचं चॉकलेट लागलं होतं तर ते मी एका कापडाने पुसून घेतलंय। आता हा केक मी साईडला ठेवते। आता आपण चॉकलेट डेकोरेशन तयार करणार आहोत। तर त्याकरिता व्हाईट कंपाऊंड 20 ग्रॅम आणि डार्क कंपाऊंड 20 ग्रॅम घेतले। तर हे जे डार्क कंपाऊंड आहे ते रूम टेम्परेचरवरचेच असावे आणि ते अशा पद्धतीने बारीक केलेलेच असावे। तर आता हे फक्त चॉकलेट्स आपण मेल्ट करून घेऊयात। यामध्ये आपल्याला काहीही ॲड करायचं नाहीये। याकरिता तुम्ही डबल बॉइलिंग मेथड किंवा मायक्रोवेव्हचा सुद्धा वापर करू शकता। हे चॉकलेट मी मेल्ट करून घेतले आणि त्यानंतर पायपिंग बॅगमध्ये सुद्धा भरून घेतले। या पायपिंग बॅगचे पुढील टोकंसुद्धा कापून घेतलेले आहेत। आता मी घेतेय अशा पद्धतीचं एक प्लास्टिक शीट किंवा मग याऐवजी तुम्ही लॅमिनेशन शीटचा सुद्धा वापर करू शकता। आणि हे सुद्धा जर तुमच्याकडे नसेल तर एखादा घरातील इनव्हॅलिड एक्सरे पेपर असेल तर त्याचा सुद्धा वापर करू शकता। आता सुरुवातीला मी व्हाईट कंपाऊंड घेतले आणि त्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने डिझायनिंग हे तयार करून घेतले। आता त्याच्यावरच डार्क कंपाऊंडने सुद्धा लगेचच हे डिझायनिंग तयार करून घ्यायचे। हे डिझायनिंग बनवायला अगदी सोपं आहे आणि खूपच कमी वेळात सुद्धा तयार होतं। आता हे जे प्लास्टिक शीट आहे ते आपण रोल करणार आहोत। तर डिझायनिंगचं पहिलं टोक हे शेवटच्या टोकाला व्यवस्थित जॉईन झालं पाहिजे, अशाच पद्धतीने हे रोल करायचे। शीट मोठं असल्यामुळे आता उरलेल्या शीटचा सुद्धा मी रोल तयार करून घेते। एकदम टाईट रोल हा करायचा आहे। आता या रोलला सेलोटेपने मी पॅक करून घेते, म्हणजे हा ओपन होणार नाही आणि आपलं चॉकलेट व्यवस्थित सेट होईल। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही रूम टेम्परेचरवर सुद्धा हे सेट करून घेऊ शकता, पण मला पटकन हे सेट करून घ्यायचे तर त्यासाठी मी फ्रीजमध्ये 5 मिनिटांकरिता हे ठेवते। 5 मिनिटांनंतर आपलं चॉकलेट व्यवस्थित सेट झालंय। आता ते मी व्यवस्थित खोलते। अगदी हळूवार हे खोलायचं आहे। जर शीट तुमचं एकदम पटकन सुटलं गेलं तर आतील चॉकलेट तुटू शकतं, तर ही काळजी नक्की घ्या। बघा, माझ्यासुद्धा चॉकलेटचे 2 तुकडे झाले आहेत, पण काहीच हरकत नाही। आपल्याला छोट्याच आकाराचं हे चॉकलेट हवं होतं। चॉकलेट तिरक्या आकारात तुटलं गेल्यामुळे मी हे कात्रीने कट करून घेते।
बघा खूपच मस्त आपलं डिझायनिंग तयार झालेलं आहे। आता आपण या केकवर डिझायनिंग करणार आहोत। त्यासाठी काही उरलेलं शिल्लक जे ट्रफल होतं ते मी एका पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलं आहे आणि डिझायनिंग करिता मी इथे नूरचं 10-star नोजल वापरत आहे। आपण जे ट्रफल आहे ते फेटून घेतलं होतं तर त्यामुळे हे ट्रफल या पाइपिंग बॅगमधून सोडायला खूपच सोपं जातं, जास्त कष्ट घेण्याची गरज पडत नाही आणि मस्त असं डिझायनिंगसुद्धा तयार होतं आहे। अशा प्रकारे मी या केकला बॉर्डर तयार करून घेतली। तुम्ही वेगळंसुद्धा डिझायनिंग करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता केकच्या एका कोपऱ्याला मी ट्रफलचा छोटासा बेस तयार करून घेतलाय आणि यावरती चेरी ठेवत आहे कारण ब्लॅक रेड कॉम्बिनेशन दिसायला मस्त दिसतं। आपण जे डिझायनिंग तयार करून घेतलं होतं ते सुद्धा ठेवूयात। खूपच मस्त सोप्या पद्धतीने आपला ट्रफल केक इथे तयार झालेला आहे। आता मी काही चॉको चिप्स घेतलेले आहेत आणि हे चॉको चिप्स या केकच्या बॉटम साईडला लावून घेणार आहे। हे पूर्णतः ऑप्शनल आहे। आता मी शुगरचे इडेबल हार्ट शेप्स घेतलेले आहेत आणि हे सुद्धा या केकवर लावत आहे कारण हा केक मी माझ्या मिस्टरांच्या बर्थडेकरिता बनवत आहे। तुम्ही ॲनिव्हर्सरीकरिता सुद्धा बनवू शकता। खूपच मस्त हा केक दिसतो। तर हा केक परफेक्ट 1/2 किलोचा तयार झालेला आहे आणि याची सेलिंग प्राईस 450 ते 500 तुमच्या एरियानुसार घेऊ शकता। खूपच मस्त आणि सोप्या पद्धतीने आपला केक इथे तयार झालेला आहे। जर या केकमध्ये तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय।